पाटले ले लेखक प्रमोद गोसावी काही दिवसांपूर्वी उस्ताद झाकीर हुसेन यांची एन सी पी एच्या एका कार्यक्रमात अरविंद पारेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकली ती मुलाखत ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो पुढे अनेक दिवस तीच मुलाखत डोक्यात राहिली आज सुद्धा आहे झाकीरबाईंच्या एकूण घडणीसंबंधातले बरेच काही त्यात आहे या सर्वांविषयी मी थोडं लिखाणसुद्धा केलं होतं त्यातला मला अत्यंत भावलेला भाग होता झाकीरभाईंचं झपाटले पण त्यांच्या बारशाला त्यांच्या वडिलांनी म्हणजे उस्ताद साहेबांनी त्यांच्या कानात तबल्याचे बोल अलगद म्हटले होते अगदी तान्हं असल्यापासून तबला कानावर सतत पडलेला आणि स्वतः साहेब तबला नवाज त्यामुळे तबल्याचं बाळकडूच मिळालं म्हणाना थोडा मोठ्या झाल्यावर म्हणजे आठदा वर्षाचा असल्यापासून त्यांचा रियाज बऱ्याच वेळा अजब पद्धतीने चालत असे अनेक वेळा उस्ताद साहेब कार्यक्रमावरून रात्री अपरात्री घरी परत येत असत आल्यानंतर छोट्या झाकीरला झोपेतून उठवून तबला काढून रियाज चालू होत असे तो अगदी पहाटेपर्यंत याबद्दल झाकीरची कधी तक्रार तर नव्हतीच उलट याची तो वाट पाहत असे एकदा झाकीरच्या आईने आता बास सकाळी त्याला शाळेत जायचंय असं म्हटलं त्यावर अल्लारखासाहेबांनी त्याला कुठे शाळेत जायचंय त्याला तर तबला आहे असं म्हटलं होतं हे त्यांचे बोलणे झाकीरने खरे करून दाखवले त्यांच्या घरी तबला नेहमी काढून ठेवलेला असे तबला वाजवायचा मग थोड्या वेळाने जरा बाहेर जाऊन खेळून यायचे आणि मग परत तबला वाजवायचा असा कार्यक्रम दिवसभर चालत असे सततचा रियाज तबल्यावरील चिंतन तबला वाजवणाऱ्या इतर अनेक कलाकारांच्या शैलीचा आणि घराण्यांचा अभ्यास असे अनेक कलाकारांबरोबर वादन पाश्चात्य संगीताचा अभ्यास आणि त्या कलाकारांबरोबर वादन अजूनसुद्धा नवीन शिकण्याची आणि ग्रहण करण्याची आस अशा अनेक गोष्टींमुळे तबला जगतात झाकीरभाईंना देव मानतात आज तबला आणि झाकीरभाई एकजीव झालेले आहेत तीच गोष्ट सचिन तेंडुलकरची लहानपणापासून क्रिकेटने झपाटलेला आचरेकर सरांसारखा गुरु लाभलेला लहानपणापासून जीवतोड मेहनत सराव संपल्यानंतर पायाला पॅड बांधून मैदानाला फेऱ्या मारणे क्रिकेटची कडक शिस्त पाळणे म्हणजे आचरेकर सरांची शिस्त घरातल्या हॉलमध्ये आकार गेलेल्या चेंडूला फडकी बांधून आपल्या काकूला बॉलिंग करायला लावून त्या वेड्या वाकड्या पडणाऱ्या चेंडूवर अलगद घरातल्या वस्तू वाचवून शॉट मारणे असं सतत क्रिकेट चालत असे ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध गोलंदाज शेन वॉन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पहिल्यांदा भारतात येणार होता तेव्हा त्याच्या नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या सिरीजमधील गोलंदाजीचा पूर्ण अभ्यास केला त्याची गोलंदाजी पाहून सचिनने आपला स्टान्स बदलून पायामधील अंतर वाढवलं आणि जास्तीत जास्त क्रीजमधून आणि चेंडू अगदी उशिरा खेळण्याचे तंत्र आत्मसात करण्याचे ठरवलं तो भारतात यायच्या आधी एक दीड महिना साईराज बहुतुले आणि निलेश कुलकर्णी आणि नंतर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्याबरोबर विशेष सराव केला हे सर्व केल्यामुळे शेन वॉनला चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या डावात कसे झोडपले हे आपल्याला माहीत आहेच या सर्व गोष्टीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सचिनची मेहनत आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे क्रिकेटशी एकात्म होणं अभिनेत्री नीना कुलकर्णींची एक मुलाखत पंढरी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे या मुलाखतीत त्या विजयाबाई मेहता यांच्याबद्दल बोलताना म्हणतात कुठल्याही नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधी काही वेळापासून विजयाबाई त्या भूमिकेत गेलेल्या असत समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना केवळ मानेनेच हो ना करून थोडे औपचारिक हसून प्रतिसाद देत मनाने त्या विजयाबाई राहतच नसत असंच काहीसं उदाहरण ओडिसी नृत्यगुरू केलुचरण महापात्रा यांचं आहे वयाच्या सुद्धा जेव्हा ते राधेच्या वेशात मंचावर येत तेव्हा ते प्रत्यक्ष राधा होत असत त्यांचं वय लक्षात सुद्धा येत नसे कला आणि क्रीडा क्षेत्रात हे जसं खरं आहे तसं इतरही क्षेत्रात हे तितकंच खरं आहे मेळघाटात आदिवासी लोकांसाठी जगलेले डॉक्टर कोल्हे महारोगाच्या निवारणासाठी आयुष्य वेचलेले बाबा आमटे मेळघाटातील कुपोषणाच्या समस्येवर काम करणारे डॉक्टर पतीपत्नी आशिष आणि कविता सातव मेळघाटातीलच एका दुर्गम गावात राहून बांबूवर संशोधन करून आजूबाजूच्या आदिवासी जमातीतील लोकांना रोजगार मिळवून देणारे आणि एक सुंदर बांबू प्रकल्प उभा करणारे सुनील आणि निरुपमा देशपांडे हे दाम्पत्य घरदार सोडून आयुष्यभर निष्ठेने आणि निस्वार्थपणे काम करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक प्रचारक औषधोपचारासाठी परगावहून पहाटे पुण्यात पोचलेल्या रुग्णांना दुपारच्या एस टीने परत जाता यावे म्हणून आपला दवाखाना पहाटे चार वाजता सुरू करणारे डॉक्टर ह वी सरदेसाई अत्यंत विपरीत परिस्थितीत निवडणुकांची आचारसंहिता कडकपणे राबवणारे टी एन शेषन यांच्यासारखे सरकारी अधिकारी अशी अनेक उदाहरणं आहेत या सर्वांच्या जीवनातलं सूत्र एकच झपाटले पण आपण सुद्धा काही वेळा एखादी गोष्ट झपाटून जाऊन करतो आणि त्यात यशही मिळालेलं असतं पण संपूर्ण आयुष्यच आपण झपाटून जाऊन जगलो असं होत नाही म्हणूनच आपण सामान्य म्हणवले जातो आणि वर उल्लेख केलेल्या लोकांसारखे लोक असामान्य म्हणवले जातात लेखन प्रमोद गोसाळ